सोयम तोयम तदनुं तुम तादानि सोयम तोयम तदनुं तुम तादानि खूप मार लागलाय, ऍक्सिडेंट झालाय कारचा, हॉस्पिटल मध्ये आहे ती, सिरियस आहे. काय झालं? हा काय झालं अगं? अगं निकी, काय तू झडतेस का? हा काय झालं? हो म्हणजे कार ऍक्सिडेंट झाला, अजून शुद्धीत नाही आली ती. आत्ता मला कळलं, लोक साता समुद्र पार जाताना इथली माणसं बेचैन का असतात? आपल्या हातात काहीच राहत नाही रे. मग सख्खी बहीण आहे रे माझी. मामा. हो मी अगं बोललो आज अरविंदशी सकाळी. काय म्हणाला? आयसीयू मध्ये अजून, सिरियस. हे बघ निकिता, आपण फक्त देवाला प्रार्थना करायची कि तिला लवकर बरं वाटू दे म्हणून. हा अगं सगळं नीट होणार आहे, आपण उगाच त्रास करून घ्यायचा नाही. काय बर, तू जरा खाऊन घेतेस का बाळा? नाही मला नको. हे बघ असं नाही करायचं, तू थोडं खाऊन घे. आणि हे बघ बेटा, असं त्रास करून घ्यायचा नाही. मला सांग, आपण इथे त्रास करून तिला तिथे लवकर बरं वाटणार आहे का? मामा मला जायचं आहे तिकडे. हो मी बोललो अरविंदजी, पण काय आहे की एक 4 दिवस लागतील ना जरा. आपण तोपर्यंत तुझ्या कॉलेजचं सगळं. हो ते करायचंय सगळं. हो ना, मग चल चल लवकर चल. काय काय लागणार आहे चल बघूया. अरे नाही तिला. नाही नाही बघ चल. काय फडणीस, तुम्हाला पटतंय की नाही? पटतंय तर, म्हणून तर मी तुम्हाला म्हणतो, नेने सांगतील ना ते सत्य मानायचं. काय आबा आज एकदम गंभीर, कसली काळजी करताय आबा? नाही म्हणजे खाडकरांशी काही मतभेद वगैरे झाले की काय? का सुर्व्यांचं टेन्शन घेतलं? सुर्व्यांचं? हा सुर्वे गावी गेले होते, तिथेच गेले. सुर्व्यांचं काय वय असेल हो? अहो 84. 84 म्हणजे आबांपेक्षा 2 वर्षांनी मोठे ना. बरोबर बरोबर बरोबर. आपल्या सोसायटीमध्ये सगळ्यात तेच मोठे, म्हणून म्हटलं आबाने त्याच टेन्शन घेतलं की काय. आबा तुम्ही अजिबात काळजी करू नका, तिथे ना सिनियॉरिटीचा अजिबात विचार केला जात नाही. हल्ली कुणाचा नंबर कधी लागेल याची काही गॅरंटी राहिलेली नाही. अहो ते आपले बेडेकर वय वर्ष 90, मुलगा 50 गेला. मग आबा आले देवाजीच्या मना, त्याच्या पुढे ना कुणाचं काही चालत नाही. सो आबा डोंट वरी, बी हॅपी. खाडकर. हो हो. काय नेने तुम्ही तरी? अहो पटा जरा थट्टा करू यांची, अहो सकाळपासून गप्प आहेत ते अगदी. आपण ते का गप्प आहेत हे कुणी जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय? आपल्याला काय सांगायला पाहिजे ना नेने. अहो शैलाचा ऍक्सिडेंट झालाय. बापरे, अंबेनिकेहून तसा फोन आला होता, खूप सिरियस आहे म्हणे ती.
अबा अबा मी आलो अहो खारकर खारकर थांबा मी पण येतो ना मी पण अरे नेण्याने ना कुठे काय बोलावं ना काही समजतच नाहीये खरंच कमाल आहे बाबा यांची मग हाऊ शी नाव ऑल राईट हां थोडे रिकवर होते म्हणजे शुद्धीवर आली आता नाही बेटा ओके निकिता हे बघ शी विल बी ऑल राईट डोंट वरी आणि एक तिकीट पाठवलंय शेखरच्या ऑफिसवर ते बहुधा आजच पोहोचेल बर कधी निघायचं परवाच आहे हा ओके देन बाय टेक केअर निकिता 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 काय झालं अरविंद काकाचा फोन होता हो अगं काय म्हणाले नाही अजून अजून तशीच आहे अरे देव बरं बरं तिकिटाचं काय परवा निघायचं हो का मग चल ना तयारीला लागूया मला नंतर काही सूचना नाही ये बरं ये बघा नेने तारतम्य हवं म्हणतो ना मी नेहमी ते याचसाठी अहो माझं चुकलं म्हणतो ना खारकर मी आणि त्याबद्दल मी आबांची क्षमा मागितली आहे तरी आबा तुम्ही रागावलात नाही पण मग काहीतरी बोला ना गप्प का असे काय बोलावं हे सुचत नाहीये खारकर डोकं असं फैरभैर झालेलं आहे अहो आबा म्हणूनच म्हणतोय की काहीतरी बोलावं अहो ही दुःख टेन्शन बोलून हलकी होतात आबा तुम्ही गप्प राहून स्वतःला जास्त त्रास करून घ्याल अबा जरा विचार करा अहो तुम्ही जितके अस्वस्थ झालात तर घरातले किती अस्वस्थ होतील तेच तेच टेन्शन आहे ना मला म्हणजे घरातलं सगळं वातावरण बरं का बदलून गेलेलं आहे नेणे म्हणजे हे टेन्शन आहे काळजी आहे पण ती दाखवता येत नाही का बरं म्हणजे अहो असं काय करतात हे निकिता असते ना समोर म्हणून भरून येतं पण ते डोळे भरलेले दाखवता येत नाही तिला काय वाटेल ही काळजी खरं येते घरी जायची इच्छाच होत नाही वाटतं बाहेरच थांबावं घरी जायला हवं आबा आपण थोडा वेळ बसूया का नको नको घरी जायलाही हवंच काय अरविंदचा फोन येईल अमेरिकन काय अगं श्यामल निकिता कुठे अहो ती झोपले मी काही उठवलं नाहीये रात्रभर तिची काही झोप नीट झालेली नाहीये म्हणजे तशी सावरली आता बरं तिचा फोन आला होता बरं का अरविंदचा ना हो नाही शिर्या बोलला मला बरं फाईल्स काय बरं श्यामल काय मी आज ते निकिताच्या कॉलेजमध्ये जाऊन सगळं क्लिअर करतो हो ते सोपस्कार अजून व्हायचेच असतील ना तुम्ही शिराला घेऊन नाही नाही तो आहेच बरोबर हो ऍडमिशनच्या वेळेस तो होता ना तेव्हाच धावपळ केली होती त्यांनी केवढी तरी आता बरं श्यामल हा थोडी पैशाची सोय करायला लागेल नाही का अगं नाही आता बघ ना इमर्जन्सी मध्ये असं तिकीट मिळवायचं म्हणजे लाखभर रुपये तरी लागतील अगं टेन्शन कसले घेतेस तू मी तुला म्हटलं ना टेन्शन घ्यायचं नाही अजिबात टेन्शन आता एवढी मोठी रक्कम अशी आयत्या वेळेला एकदम कुठून आणणार आपण हे बघ या एवढीच आहेत ना अगं त्या कधी काम येणार आपल्या त्याची काहीही गरज नाही बाबा हे माझं पासबुक हे तुमचेच पैसे आहेत ना हे मोडायची काय गरज आहे घ्या खारकर सगळं आयुष्यच अनिश्चित झालंय म्हणतात ना ते काही खोटं नाही बघा ना निसर्ग सुद्धा अचानक सगळं अचानक ऊन पाऊस वादळ अहो नेने मी त्याबद्दल बोलत नाहीये अहो पण असं काय करता हे बघा नेने त्या सगळ्या नैसर्गिक आपत्ती आहेत आणि
त्या एकट्या दुकट्यावर येत नाहीत, एक सगळ्यांवर एकदम येतात आणि या वैयक्तिक आहेत. पण फरक काय, शेवटी आपत्तीच ना. फरक आहे नेने, फरक आहे नेने. समजा पूर वादळ वगैरे आलं तर ते सगळ्यांवर एकदमच संकट येतं, तिथं कुणी कुणाला मदत करू शकत नाही. पण इथं तसं नाहीये. हो हो, म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय. नशीब माझं तुमच्या लक्षात आलं नेने. अहो नेने, आपण मध्यम वर्गीय माणसं, अहो अशी संकट आयत्या वेळी आली ना तर त्याला तोंड द्यायला आपण आर्थिकदृष्ट्या तोकडे पडतो हो, आणि ते साहजिकच आहे. त्यात ती शैला अमेरिकेला, आता तिच्या मुलीला तिकडे पाठवायचं म्हणजे खर्च केवढा हो. मला काय म्हणायचं नेने, ओ ते काही मदत घेणार नाही, पण आपल्याकडूनच आपण काही थोडी मदत केली तर मला वाटतं आपण करावी. उत्तम कल्पना, उत्तम. आपण असं करूया की हा प्रस्ताव सगळ्यांसमोर मांडूया. वा, ही कल्पना सुद्धा छान आहे. हे बघा, हा प्रस्ताव आपण ताबडतोब अंमलात आणूया. ती मंडळी अजून निघालेली नसणार. चला जाऊया आपण. श्यामला, अगं बातमी ऐकली ती खरी आहे का ग? हा, शैला मंजिल मधील म्हणताय ना? हो, ऍक्सिडेंट झालाय म्हणे. हो, फार सिरियस आहेत का ग? हो, अजून शुद्धी तर आलं नाहीये. अरे बापरे. हो अगं, मग निकिताचं काय? हो ना, त्याची सगळी धावपळ चालली आहे. हो, आणि हे पण आताच तिकडे गेले आहेत. कुठे? हो, कॉलेजला. हो काय, तिला 2 दिवसात निघावं लागणार. आणि मग तोपर्यंत काय म्हटलं तर तिकीटाचं होईपर्यंत 2 दिवस जातील तर कॉलेजची निर्माणीराव करा. हो तेही आहेच. बिचारी आता कुठं रुळत होती ना ग इथल्या वातावरणात. बघा ना आता काय झालंय. श्यामला, रागावणार नशील तर एक विचारू. काय ते? पैशाची जुळवाजुळव झालीय सगळी. काय माहितीये का, म्हणजे आता ते लागणार आहेतच, पण माझ्या हातात काय, नुसतीच काळजी करणार. हे बघ, ऐक, संकोच करू नकोस. आपल्या महिला मंडळात अचानक संकट मदत नावाचा एक फंड आहे. काय सांगता? नाही ना माहित. नाही म्हणून सांगत असते, रेग्युलर मीटिंगला येत जा म्हणून. बर, मी काय सांगत होते, ते फंडाचं काहीतरी म्हणालात तुम्ही. हा, तर त्यांच्याकडून तुला मदत मिळू शकते, बिनव्याजी कर्ज. खरंच मिळेल का मला? म्हणजे काय? मग मी काय करते, आज माझं काम आटपलं तर. नाही, तू तिथे यायची काही गरज नाही, मी करते काय करायचं ते. तू काही काळजी करू नकोस, मी बघते. बरं, येऊ मी. अरे घरी काही फोन आलेलाच नाहीये अरविंदचा, केव्हापासून वाट बघते. ऑफिस मध्ये फोन वगैरे आला होता का? तू केला होतास का फोन अरविंदला? नाही बाबा, मी ऑफिसला गेलोच नव्हतो आज. म्हणजे काय झालं, अरविंदशी बोलणं झालं माझं. तुम्ही काही चिंता नका करू, तो म्हणाला निकिताला पाठवून दे तिकडे, तो एकटाच आहे ना. तर मी तिच्या कॉलेजमध्ये गेलो होतो, ते सगळं तिला पाठवायचं म्हणजे ते कॉलेजच्या सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करायला पाहिजेत ना. तुम्ही शैला जर आपल्या कळणार कसं, अरे ती कुठल्या कुठे आहे, साता समुद्र पार इकडे ते आहे, आपण इकडे. ते काय मनात आलं पटकन जाऊन बघता येत नाही, असं जीव टांगणीवर लागतो. सांगतो तुला, सांगायला पाहिजे सगळं व्यवस्थित होईल. फोन करूया आपण अरविंदला, काय लागत नाही फोन ओपन करून. काय ते किती लागलंय, काय काय ती लहानपणापासून धडपड यायची, तिला वाहनांपासून धोका असं कोणतं सांगित होतं. म्हटलं माझा विश्वास नाही याच्यावर. सायकलचा ऍक्सिडेंट व्हायचा तिला, आता कारचा झाला, तुम्ही तिकडे काय करणार? मी बघतो, मी बघतो, तुम्ही नका उठू. अरे गुरु, अरे बाहेर का उभा आहे, जात ये ना. अरे असं काय बाबा, उशीर झाला, मला वेळ नाही. या बूट काढा परत कशाला. बरं मला सांग शैला कशी आहे? अजून कंडिशन तशीच आहे, पण होईल 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 रे, बरी होईल ती. बरं, हे बघ, काल हे आलंय. हे काय, काल तू ऑफिस मध्ये नव्हता, म्हटलं तुला नेऊन द्यावा. अरे हो, अरे निकिताचं तिकीट आलं. वा छान, थँक्स. अरे थँक्स काय, वेळ आहेस काय? हा चल मी निघू, पळतो मी. अरे मी आज जरा ऑफिसला जरा. अरे ऑफिसची काही काळजी करू नको. ओके मी आहे ना, डोंट टेक टेन्शन, चल बाय. ओके. कुठे आहे श्यामला? कुठे? श्यामला आतमध्ये. हो का? बन दाखव.
काय रे शेखर, कोण आलं काय बातमी आहे का? नाही नाही, आवाज ओळखीचा वाटला. नाही बातमी वगैरे काही नाही, तुम्ही अगदी शांत राहा, काही चिंता करू नका. बरोबर. नाही, निकिताचं तिकीट आलं. एअर तिकीट आलं का? कोण आला होता घेऊन? हा गुरु आला होता ऑफिस मधून. असं गेला का तो? त्याला बोलवायचं ना आतमध्ये. त्याला जरा घाई होती म्हणून आबा तो. बरं, तिकीट आलं, बरं झालं. आज मी ऑफिसला गेलोच नाही ना, ते अरविंद जे पाठवलं ते माझ्या ऑफिसच्या पत्त्यावरती आलं, ते तो घेऊन आला. मी काय म्हणतो शेखर, तू मोकळेपणाने सांग, हा तुला काही पैशाची गरज वगैरे आता आहे का? म्हणजे मी काही प्रयत्न त्या दिवशी नाही आबा. हा पैसे अहो, तुम्ही नका टेन्शन घेऊ त्याचं. आणि मी आहे ना, आणि त्यांनी आता तिकीट पाठवलंय, आता काही फार गरज नाहीये, तुम्ही काही काळजी करू नका. मला काही सगळं बघतो व्यवस्थित. करावं वाटेल याचा भार हलका व्हायचं, काही करायचं काय करू शकत नाही. काय त्याची ही पोरगी तुला सांगतो, लहानपणापासून मेंदळी आणि धडपडी सगळी, हाती पायी धड असते म्हणजे मिळवली. त्याची अभ्यास करून घ्यायची, ती ह्याला लागलं त्याला लागलं इच्छित. तुझी मला काळजी नव्हती, तू स्वतःचा जीव सांभाळायचा. तू कुठेतरी धाडकर पडायची, आपटायची, खोप पडायची. तसं गाडी दाखवून स्पीड काय असतो गाड्यांचा तिथे, मी बघतो ना त्या ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या चॅनल्सने दाखवतो, गाड्या उलट्या पालट्या होतात. अरे देवा माझ्या नारायणा. निकिता, ए निकिता, तुझी पुस्तकं बघ आतमध्ये राहिली होती, हे घेऊन जा, काही ठेवू नकोस आमच्या घरात, सांगून ठेवतो. अरे वाचून झाली का ग? हा हो ठेव ठेव. निकिता तुझ्या त्या मैत्रिणी आहेत बघ, त्या देशपांडे, ती जाडी, ती दुसरी एक, हा त्यांना सांगितलंस का? हे सांगितलंस? सांगितलं? एक काम कर, माझा नंबर दे, मोबाईल नंबर, त्यांना सांग की शिराला फोन करा, तो सांगेल म्हणून. काय बरं आहे तो तुझा तो मित्र लेटर लिहिणारा, काय नाव त्याचं? हे नाव काय त्याचं? समीर. समीर त्याचं काय, त्याला सांगितलं काय का? सांगू मी त्याला. हा काय बोलतोय? मी अजून एक पुस्तक राहिलं नाही आहे. आहे का? अजून एक होत, तर ठीक आहे, ते आतमध्ये असेल, मी घेऊन. राहू दे राहू दे, हे राहू दे. काय होणार आहे का शिकून? बघ काय होणार आहे, तू लग्न करणार आणि परत शिरे कोपरे. शिरे, आय एम नॉट इन द मूड ऑफ एनी काइंड ऑफ अ जोक. मला खूप टेन्शन आलंय, तू प्लीज फालतूगिरी करू नकोस. निकिता मी फालतूगिरी करत नाहीये ग, पण तू टेन्शन घेऊन काय होणार आहे का? आणि आता बरी आहे ना ती? शुद्धीवर आली आहे का? पण तू इथे टेन्शन घेतेस. शिर्या, शिर्या मी मुलगी आहे तिची, आणि मला मला खरंच खूप टेन्शन आलंय. निकिता तुझी आई ज्यांची मुलगी आहे त्यांना किती टेन्शन यायला हवं, आणि या वयात? निकिता टेन्शन घेऊन काही नाही होत, अशा सिच्युएशन मध्ये आपण स्ट्रॉंग राहणं, धीट राहणं ही गरज आहे. निकिता मला कळतंय तुझं शिक्षण अर्धवट राहत आहे, पण अशा परिस्थितीत तू तिथे राहणं ही गरज आहे आता. पटतय? पटतय ना? अरे मग हस हस. ठीक आहे, मी समीरला बोलू. काही बाकी बंकस कर, पण केसाची नको. अरे तुम्ही झोपलात? नाही ग, जरा पडलो तो डोळा लागला. बरं हे घ्या बरं तुमच्याकडे. काय गे? हो ते आता शैलावंशांना काही पैसे पाठवतोय ना, तर माझ्याकडून थोडीशी भर आहे. तुझ्याकडे एवढे पैसे कोण? नाही नाही, काय झालं मी सांगते. दुपारी नेने काकू आल्या होत्या ना, त्यांना. श्यामल तू नेने काकू? नाही तुम्ही ऐकून घ्या ना माझं. अहो नेने काकू आल्या होत्या माझ्याकडे, चौकशी करायलाच आल्या होत्या शैलावंश कशा आहेत आता, तेवढं तर मी सांगत होते. त्या म्हणाले की संकोच करू नकोस, काही पैशांची अडचण वगैरे. मी नाही म्हणाले अडचण आहे असं, त्याच विचारत होत्या खोदून खोदून. तर मी म्हटलं की असं म्हणजे माझ्या हातात तसं काही नाही आहे. तर त्या म्हणाल्या की आमचं महिला मंडळ आहे ना, त्याच्यामध्ये अचानक संकट मदत म्हणून असा निधी आहे. तर त्या म्हणाल्या की पैसे असे मिळू शकतात, मोठी रक्कम मिळू शकते. तर मी काहीच केलं नाही अहो, तासाभरात ते सगळे अगदी कागदपत्रांची सगळं करून उस्तवार पैसे आणून दिले त्यांनी. मला इतकं भरून आलं ना,
काही सुचलंच नाही मला. नाही साहजिक आहे श्यामल. अग आपली माणसं म्हणजे ज्यांना न सांगता आपली अडचण कळते आणि जी न बोलवता धावून येतात ती. हो खरंच मला इतकं कौतुक वाटलं ना सगळ्यांचं. म्हणजे सावन काकू इतक्या खडूस वाटतात ना, मला म्हटलं की त्या ऑब्जेक्शन घेतील, पण तसं काहीच केलं नाही त्यांनी. म्हणजे काही वेळ नाही लावला त्यांनी सुद्धा अगदी तासाभरात. शामल काय असतं माहितीये का, तुम्ही लोकांशी कसे वागता त्यावर ठरत लोक तुमच्याशी कसे वागतात ते. हो खरंच आहे. आतापर्यंत आपण हेच तर कमावलं, गुडविल, लोकांचं प्रेम, आपलेपणा. म्हणजे बँकेमध्ये बॅलन्स काहीही असो, हा जो बॅलन्स आणि इन्व्हेस्टमेंट आहे ना, त्याची मोजदात पैशात नाही करताय. हो ना. काय सोयम तोयम तरनुम तुम तादानी सोयम.